जैसे जो लोग जिस काम में जिस मैदान में काम करते हैं उनके इंस्पिरेशन के लिए जरूरी है कि कामयाब तजुर्बात और मिसालें भी उनके सामने आए। आप ये जानते भी हैं और फिर से हम सुनकर खुश होंगे, खुद हमारे भारत में 100 से जायद रिलीजियस अल्कोहल फ्री, खुद हमारे कर्नाटका में 2 विलेज हैं, एक है जनकपुर कोप्पल डिस्ट्रिक्ट में और एक हमारे पड़ोसी जिला गुलबर्गे का है गुंडगिरी। बाहर जाके पी के आते हैं, दूसरा गांव को जाके पी के आते हैं गुंडगिरी। तो ये अल्कोहल फ्री है, इसी तरह तेलंगाना है, तमिलनाडु है, हर जगह आपको एकदम मिलेगी। लेकिन इसमें खास सोशल केमिस्ट्री और इंजीनियरिंग के है, ये बहुत छोटे विलेजेस। एक हजार से लेकर 10,000 तक की पॉपुलेशन है, वही आज तक तजुर्बा मोर देन 10,000 पॉपुलेशन के विलेज पर या टाउन पर कामयाब नहीं हुआ है। क्योंकि हम काम करने जा रहे हैं, हमारी ख्वाहिश है, हमारा प्लान है, हम सिंसियर हैं, तो इन सब डेटा पे हमें गौर करना है। ये उसी वक्त इसमें असल किसी भी आबादी की पॉपुलेशन का मिस पॉपुलेशन आधी 50% या उससे थोड़ा 19-20 के फर्क से मोर और लेस वीमेंस होते हैं। और ये पूरे 100 विलेजेस के पीछे जो बैकग्राउंड है वो वुमेन हिस्ट्री है। एक एक दिघात में 4,000 औरतें जमा होकर उन्होंने मजबूर किया डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन को कि वो ऑर्डर निकाले, काम करेंगे और लीडर हैं। ये मुश्किल नहीं है, नामुमकिन नहीं है, काउंसिल से काम करने से कामयाबी मिलती है, इस बात का एहसास है और कठिन कामयाबी तो मिल गई माशाल्लाह। वर्मा साहब जो है तो सबके लिए हिम्मत का जरिया बन गई, 52 ईयर्स की हैबिट जो है वो खत्म करने के लिए तैयार है। मैं चाहूँगा कि ऐसे लोग आगे बढ़ें, अपना एक इंटरव्यू दें, ऐसे इंटरव्यू दें और आप लोगों में से कहीं दुकान आइडेंटिफाई करें जहाँ पर आपको पैको प्रोडक्ट नहीं मिलता, उसको आइडेंटिफाई करके उनको आनंद करें। रोटरी क्लब की तरफ से, IMA की तरफ से इसकी तरफ रवाना कर हम वहाँ पर लगाएंगे, ये इससे हमको लेना है। 25th की तैयारी करना है, हर ऑर्गेनाइजेशन 10-12-15 वॉलंटियर्स को लेकर वो प्रोग्राम को अटेंड करेंगे, वहाँ पर ट्रेनिंग होगी। उसके अलावा ऑनलाइन लेक्चर्स होंगे, छोटे छोटे क्लिप्स हम टीजर में डालते रहेंगे, स्कूल्स में हम प्रोग्राम करेंगे, स्कूल और हॉस्पिटल के अतराफ में जो कुछ भी सेल हो रहा है उसको रोकने के लिए डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की मदद लेंगे। इस तरह से कई एक्टिविटीज हैं हम करेंगे, पेरेंट्स को रिक्वेस्ट करेंगे। और जैसे कि बताएगा अराउंड 1,000 का स्टाफ है शाइनिंग में, हम सबसे कोशिश कर रहे हैं, मीटिंग ले रहे हैं, समझा रहे हैं और कुछ लोगों को जो सिगरेट पीनी चाहती थी उनको कुछ टैबलेट्स मिलते हैं परचेज करके हम दिए, 178 आता है परचेज करके दिए हैं। मीटिंग में बार बार बोले हैं लेकिन हमको पता है कि 2 लोग और हैं जो सिगरेट पीते हैं, सामने कभी नहीं पीते, 100% छोड़कर पीते हैं, हमें पता चला है। उनको हम पर्सनली बुलाकर मिलकर रिक्वेस्ट करेंगे, उनको हिम्मत दिलाएंगे और खाने की कोशिश करेंगे। तो बैठे बैठे किया जा रहा था जो बोला जा रहा था, तो मैं तो ये चाहूँगा कि पेरेंट्स कमिटमेंट करना कि हम नहीं पीते, हम इसमें सिगरेट नहीं पीते, गुटखा नहीं खाते और शराब नहीं पीते, तभी एडमिशन करना। ಅಬ ಯೂತ್ ಚಲೋ ಇರ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಸಾರ್ ನಿಂಗ ಆಗಿದೆ ಅವರೆಲ್ಲ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಪ್ರೊಡಕ್ಟ್ ನಿಮ್ಮೊಂದು ಅಭಿನಂದನೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನೇರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಇಲ್ಲಿರೋ ಯೂತ್ಸ್ ನಮ್ದೇ ಆದಂತಹ ಒಂದು ಟೀಮ್ ತಂಡ ಇದೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಿಗೆ ಹೋಗೋದ್ರ ಮೂಲಕ ಈ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಕೈ ಜೋಡಿಸೋಣ. ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ ಬರೀ ಕಲೆ ಸಾಹಿತ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಾರ್ದು. ಮೊನ್ನೆ ಈ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ದ್ವಿತೀಯ ಸೋದಂತ ನಾವು ಪರಿಷತ್ತಿನ ಗೌರವಕಾಶ ಶಿವಕುಮಾರ್ ಕಟ್ಟೆರು ಪರಿಷತ್ತಿಗೆ ಅನಂತ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಇರ್ತಾರೆ ಸರ್, ಅದ್ರ ಅದರೊಳಗೆ ಒಂದು ಬೇರೆ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿವಿ, ಅದು ಈ ಆರೋಗ್ಯ ಜನಕ್ಕೆ ತೋರ್ಬೇಕಂತ. ಹೀಗಾಗಿ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದು ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ನನ್ನ ಮಗ ಒಬ್ರು ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಇಬ್ರು ಕುಂತಿರು, ಮಗ ಅವ್ರ ಅಜ್ಜನ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ನ ಎದ್ರು ಕುಂತಿ ಇವ ಬೀಡಿ ಬೀಗ್ತಾ ಇದ್ದ. ಅಷ್ಟೇ ಅವನೊಂದು ಸಣ್ಣ ಮಗ ನನಗೆ 8-9 ವರ್ಷದಿಂದ, ಆ ಹುಡುಗ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅಪ್ಪ ಬಿಡಿ ತೊಗೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಆಸೆ ಕಳಗಿರ್ಬೇಕ, ನಾನು ಅಲ್ಲೇ ಕುಂತಿದ್ದೆ. ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಭಾರತ ಒಬ್ಬ ಬಂತು, 75 ವರ್ಷ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಕುಂತಿದ್ದೆ ನಾ ಇಲ್ಲಿ, ನಾನು ಎದ್ರು ಕುಂತು ನೀವು ಬಿಡಿ ಬೀಳ್ತಿ, ಅದು 8 ಸಣ್ಣ ಪಾರ್ಲ ಅದು ಬಂದು ನೀವು ಬಿಡಿ ಮುಂಚಿರುತ್ತೆ ಅಂತ.
कि हम नहीं कीते
इसलिए हम इसमें सिगरेट नहीं पीते, गुटखा नहीं खाते और शराब नहीं पीते, तभी एडमिशन करना। अब यूथ छोड़ने पर करने में फ्यूचर में इतना साथ निकाय गए तब अल्लाह यूथ को प्रोडक्ट दिन बंद अभियान करने इस बंद अभियान समझते हैं मात्रा पे कदर भारत से ये नोट बनकर मेरा वही कल्चर मॉडल के ये कहा के इल्ल यूथ नम्बर आदम का टीम करने दे तब इल्ल शाला कॉलेज का ये बोल दो मतलब ये अभियान के बड़ा दौड़ कल्चर का मतलब कई जोर सा बल्कि ले कल साहित्य परिषद बड़ी कले साहित्य संस्कृति जब कई कल्चर मार ला रहे मन विषय बंदा द्वितीय स्वतंत्र और परिषद गौरव शिवकुमार कट्टे ಪರಿಷತ್ತಿ ಗ್ರಂಥ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಇರ್ತಾರೆ ಸರ್ ಅದ್ರ ಅದರೊಳಗೆ ಒಂದು ಬೇರೆ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿವಿ ಅದು ಈ ಆರೋಗ್ಯ ಜೊತೆ ತೋರ್ಬೇಕಂತ ಹೀಗಾಗಿ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದು ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ನನ್ನ ಮಧ್ಯ ಒಬ್ರು ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಇಬ್ರು ಕುಂತಿರು ಮಗ ಅವ್ರ ಅಜ್ಜನ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ನ ಎದ್ರು ಕುಂತಿವ ಬಿಡಿ ಬೀಗ್ತಾ ಇದ್ದ ಅಷ್ಟೇ ಅವನ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಗ ನನಗೆ 8-9 ವರ್ಷದಿಂದ ಆ ಹುಡುಗ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅಪ್ಪ ಬಿಡಿ ತೊಗೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಆಸೆ ಕಳಗಿರ್ಬೇಕ ಏನೋ ಅಲ್ಲೇ ಕುಂತಿದೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಭಾರತ ಹೋಗ ಬಂತು 75 ವರ್ಷ ನಿಮ್ ಅಪ್ಪ ಕುಂತಿದ್ದ ನಾ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಎದುರು ಕುಂತು ನೀವು ಬಿಡಿ ಬೀಗಿ ಅದು 8% ಸಣ್ಣಪ್ಪ ಅದು ಮುಂದೆ ನೀವು ಬಿಡಿ ಮುಂಚಿರುತ್ತೆ ಅಂತ ಅವ್ರ ಮಗ ಭಾರತ ಸುಂದರ ಮಾತಿವಲ್ಲ ಒಂದ್ಲೆ ನಾಭಿ ಸಣ್ಣದಿಂದ ನೀ ನಂತೆಲ್ಲ ಈ ಬಿಡಿ ಸಿಗತ್ತ ಕಷ್ಟ ಅಲ್ಲ ನಾಭಿ ಕಲಿತಿಲ್ಲಪ್ಪ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಿನ್ನ ಕಷ್ಟ ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಂಚಬೇಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಅದು ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಇದು ನಮ್ಮಿಂದ ಶುರು ಆಗಿ ನೀವು ಭಾರತ ಜನತೆ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿ ಏನಾದ್ರು ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಲಿಯಲ್ಲ ನೀವು ನೋಡೋ ಅಂತ ಹೇಳಿದ ನೀನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀನಿ ನೀ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಯಾವ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಪ್ಪಳಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಅದು ನಮ್ಮಿಂದಲೇ ಶುರಾಗ್ಲಿ ನಮ್ಮ ಗಿರಿಯಿಂದಲೇ ಶುರಾಗ್ಲಿ ಒಟ್ಟಾರೆ ಸರ್ ಇದು ನಾವೆಲ್ಲ ಆರೋಗ್ಯ ಶೋಧ ಆಗ್ತೇ ಇರೋಣ ಇದು ಆಗಂತ ಸಂಸ್ಥೆಗೆಲ್ಲ ಅದು ಕದೀರ್ ಸರ್ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರಂತ ಯಾವಾಗೂ ಒಂದು ಭಾಗ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಭಾಗ ಮಾಡೋ ಜೊತೆಗೆ ನೀವೇನೇ ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೀರಿ ಸರ್ ಇಡೀ ಗೀತ ಜಿಲ್ಲೆ ನಮ್ದೇ ಅಂತ ಕಟ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳಿಗೂ ನಾವು ಮುಂದಿರ್ತೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಯುವತಿಗೆ ನಂಬಿಕೊಂಡು ಭಾಳ ಜನ ಭಾಳ ಮಾತಾಡೋದು ನನಗೆ ರಕ್ತ ಕೊಡಿ ನೀವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರು 100 ಜನ ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕೊಡ್ರಿ ನೀವು ಭಾರತ ಮಾತ್ರ ಸ್ವತಂತ್ರ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರು ಇವರೆಲ್ಲ ಯಾರಿಗೆ ನಂಬಿಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ರು ಬರೀ ನಾವು ಯುವಕರಿಗೆ ನಂಬಿಕೊಂಡು ಅದು ಯುವತ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಭಾಳ ಕಾಲ ಮಟ್ಟಿಗೆ ಇವತ್ತು ತಿಳಿದಿದ್ವಿ ಅದು ಬೆಳ್ಕೊಂಡ್ರು ಭಾಳ ನಾಚಿಕೆ ಬರ್ತದೆ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನೀವೆಲ್ಲ ಬಿಟ್ಕೊಡ್ಬೋದು ಆಶಾ ಆಶಾದಾಯಕಿನೊಂದಿಗೆ ಬೀದರ್ ಮುಕ್ತ ದಶ ಮುಕ್ತ ಬೀದರ್ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಇದು ಕೈ ಜೋಡಿಸ ದೊಡ್ಡ ಅಭಿಯಾನದ ಮಟ್ಟಿಗೆ ಇದು ಆರಂಭ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಕಥೆ ಮಾತ್ರ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ जो लोग जिस काम में जिस मैदान में काम करते हैं उनके इंस्पिरेशन के लिए जरूरी है कि कामयाब तजुर्बात और मिसालें भी उनके सामने आए आप ये जानते भी हैं और फिर से हम सुनकर खुश होंगे खुद हमारे भारत में 100 से ज्यादा रिलीजियस अल्कोहल फ्री खुद हमारे कर्नाटका में 2 विलेज हैं एक है जनकपुर उपल डिस्ट्रिक्ट में और एक हमारे पड़ोसी जिला गुलबर्गे का है गुंडगिरी बाहर जाके पी के आते हाँ दूसरा गांव को जाके पी के आते गुंडगिरी हाँ तो ये अल्कोहल फ्री है इसी तरह तेलंगाना है तमिलनाडु है हर जगह आपको एक तो मिलेगी लेकिन इसमें खास सोशल केमिस्ट्री और इंजीनियरिंग के है ये बहुत छोटे विलेजेस 1,000 से लेकर 10,000 तक की पॉपुलेशन है कोई आज तक तजुर्बा मोर देन 10,000 पॉपुलेशन के विलेज पर या टाउन पर कामयाब नहीं हुआ है क्योंकि हम काम करने जा रहे हैं हमारी ख्वाहिश है हमारा प्लान है हम सिंसियर हैं तो इन सब डेटा पे हमें गौर करना ये उसी वक्त इसमें असल किसी भी आबादी की पॉपुलेशन का मिस पॉपुलेशन आधी 50% या उससे थोड़ा 19-20 के फर्क से मोर और लेस रिमेंस होते हैं और ये पूरे 100 विलेजेस के पीछे जो बैकग्राउंड है वो वुमेन हिस्ट्री है एक एक बिघात में 4,000 औरतें जमा होकर उन्होंने मजबूर किया डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन को कि वो आगे